नमस्कार, मी सुनीता, सुनीता लवांडेच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तांदळाची खीर। सणवार असो या पाहुणे येणारे असो किंवा देवाला नैवेद्य दाखवायचा असेल तर त्यासाठी आपण तांदळाची खीर नेहमी बनवत असतो। ही खीर बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते आणि चवीला तर एक नंबर लागते। चला तर मग ही तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहूया। आज आपण 1 लिटर दुधाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 3 चमचे बासमती तांदूळ घेतला आहे। हे अशा पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तांदूळ घेतला आहे। बासमती तांदळाऐवजी तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ घेऊ शकता, जसं की आंबेमोहर, इंद्रायणी, कालीमूछ वगैरे। हा तांदूळ मी ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतला आहे, म्हणजे मग यावर जी धूळ किंवा पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल। त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, 10-15 बदाम, काजू, पिस्ते आणि मनुके। हे मनुके मी घरी बनवलेले आहेत। घरच्या घरी मनुके कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे, तर प्लीज तो चेक करा। त्यानंतर एक छोटी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे। ड्रायफ्रुट्स घालणं सर्वस्वी ऑप्शनल आहे, पण घातले तर खिरीची चव आणि पौष्टिकता अजूनच वाढेल। आता सर्वात अगोदर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवर पॅनमध्ये 1 चमचा तूप घालते। तूप वितळला की यामध्ये तांदूळ घालून मंद गॅसवर तांबूस रंगावर तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। असं तुपामध्ये तांदूळ भाजून घेतल्यामुळे खिरीला खूप मस्त चव येते। लो गॅसवर 3-4 मिनिट तांदूळ चांगला भाजल्यानंतर पाहू शकता तांदूळाला चांगला सोनेरी रंग आला आहे, तर गॅस बंद करून याला जरा थंड होऊ द्यायचं। तांदूळ थंड होत आहे तोपर्यंत इकडे दूध तापवायला ठेवू। दूध तापवण्यासाठी मी ही जाडबुडाची कढई घेणार आहे। पण या कढईमध्ये आपण आधी दुसरे काही पदार्थ बनवलेले असतात, त्या पदार्थाचा तेलकट तिखट वास आपल्या खिरीला लागू शकतो। म्हणून मग काय करायचं, या कढईमध्ये 1-2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं। ह्या पाण्याला उकळू द्यायचं, म्हणजे मग कढईच्या छिद्रांमध्ये जे तेलकट तिखट अडकलेलं असतं ते पाण्यामध्ये निघून जाईल। हे पहा, पाण्याला उकळी आली आहे, तर गॅस बंद करून हे पाणी ओतून द्यायचं, म्हणजे मग आपली कढई खीर बनवायला तयार झाली आहे। असं केल्यामुळे खिरीला दुसरा कुठला वास लागत नाही। इथे मी कढईमध्ये 1 लिटर फुल फॅट दूध गरम करायला ठेवलंय। गॅसची फ्लेम मिडियमच आहे। ह्या दुधामध्ये मी 1/2 ग्लास पाणी घालणार आहे। नुसत्या दुधामुळे तांदूळ व्यवस्थित शिजला जात नाही, म्हणून मी यामध्ये थोडं पाणी घालते। दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण हे भाजून घेतलेले तांदूळ मिक्सरला जरा जाडसर वाटून घेऊया। हे जास्त बारीकही वाटायचे नाही, हे पहा इतपत जाडसर वाटून घ्यायचे। इकडे पाहू शकता दुधाला उकळी आलेली आहे, तर तळापासून दूध हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची। आणि आता यामध्ये आपण जे तांदूळ वाटून घेतले होते ते घालूया। हे व्यवस्थित हलवून घेऊया। कढईने जी साय जमा झालेली आहे ती काढून दुधामध्ये मिक्स करायची। आता केशरच्या 5-6 काड्या घालायच्या, यामुळे खिरीला छान स्वाद आणि रंग येईल। याला जरा लो गॅसवर घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं। साधारण 12 ते 15 मिनिट ह्या खिरीला शिजायला वेळ लागतो। दूध खाली लागू नये म्हणून याला दर 2 मिनिटांनी तळापासून हलवून घ्यायचं। दूध उतुजाऊ नये म्हणून चमचा असा कढईवर आडवा ठेवायचा, म्हणजे मग दूध उतुजायत नाही। किंवा चमचा कढईमध्ये ठेवून झाकण अर्धवट ठेवून तुम्ही तांदूळ शिजू देऊ शकता, पण जवळपासच थांबायचं, इकडे तिकडे जायचं नाहीतर दूध उतू जाईल। असं अधूनमधून हलवत या खिरीला जरा घट्ट होस्तर शिजू द्यायचं। इथं मी ड्रायफ्रुट्स कट करून घेतले आहेत। यापैकी मी 1/2 काजू, खोबरं, बदाम, पिस्ते वगैरे हे मिक्सरला वाटून घेणार आहे आणि मनुके मी डायरेक्ट घालणार आहे। 15 मिनिटांनंतर पाहू शकता खीर आपली बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे। तांदूळ शिजलाय का ते आता आपण चेक करूया। तांदूळ एकदम मऊ शिजलाय। आता या स्टेजला आपण जे 1/2 ड्रायफ्रुट्स वाटून घेतले होते ते घालूया। असं ड्रायफ्रुट्स वाटून घातल्यामुळे खिरीची चव अजूनच वाढती आणि थिकनेस सुद्धा खिरीला येतो। याला अजून 2 मिनिट ड्रायफ्रुट्स जरा शिजूपर्यंत उकळू द्यायचं। त्यानंतर यामध्ये 1/2 वाटी साखर घालते। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तांदूळ शिजल्यानंतर साखर घालायची। आधीच जर साखर घातली तर तांदूळ बोथट होतात आणि ते मग कडक होतात, शिजत नाहीत। आता त्यानंतर कट केले ड्रायफ्रुट्स घालूया।
मिक्स करून घेऊया। ही खीर नंतर घट्ट होती त्यामुळे याची एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची। आधीच जर घट्ट कन्सिस्टन्सी ठेवली तर नंतर मग आपल्याला परत दूध यामध्ये ऍड करत बसावं लागतं। आता शेवटी पावसाचा इलायची पावडर आणि जरा एक दोन थेंब रोज एसेन्स घालूया। रोज एसेन्स ऐवजी तुम्ही केवडा एसेन्स घातला तरी चालेल किंवा नाही घातला तरी चालेल, पण एसेन्स घातल्यामुळे आपल्या खिरीची टेस्ट इन्हान्स होती। आता थोडी चारोळे घालूया। तर ही आपली नेहमीपेक्षा जरा वेगळी हेल्दी आणि टेस्टी तांदळाची खीर तयार झाली आहे। गॅस बंद करून सर्व करूया। अशी ही खीर तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा। माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट। बाय बाय।